नमस्कार, मी सरोज, परब किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला रेसिपी नाही दाखवणार आहे, आज मी भेटणार आहे डॉक्टरांना, डॉक्टर शुभांगी आर्या यांना, आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कोरोना हा आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यासाठी काय काळजी घ्यावी। बाहेर आहात आणि तुमच्याजवळ सॅनिटायझर नाही आहे किंवा साबण आणि पाणी पण अवेलेबल नाही आहे हात धुवायला, आणि तुम्हाला बऱ्याच ठिकाणी स्पर्श करावा लागत आहे, तर या गोष्टीची काळजी घ्या की हा जो टी झोन आहे तुमचा, जसे हे तुमचे डोळे, दोन डोळे, नाक आणि तोंड, तुमच्या हाताने या पोर्शनला अजिबात स्पर्श करू नका। कोरोनाचा जो व्हायरस आहे, जरी तो तुमच्या हातावर असेल, तर जोपर्यंत तुम्ही याला इथे स्पर्श करत नाही तोपर्यंत तो तुमच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही। कोरोना व्हायरस तुमच्या स्किनच्या थ्रू तुमच्या आतमध्ये शरीरामध्ये जात नाही, तो फक्त 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 लंग्सच्या सेल्सला अटॅच होतो। त्यामुळे एक ही पण पोस्ट व्हॉट्सअपवर आली होती की कोरोना पहिल्या 4 दिवस घशात राहतो आणि मग तो छातीमध्ये जातो, हे धादांत चुकीचं आहे। छाती घशाचे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये कोरोना स्वतःला अटॅच करत नाही, तो फक्त आपल्या लंग्सच्या सेल्सला अटॅच करतो। हा, तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे, तुम्ही गरम पाणी प्या, तुम्ही 10 वेळा दिवसातून चहा घ्या, याचा असा अर्थ होत नाही, कारण तो घशामध्ये व्हायरस घशामध्ये तो राहत नाही, तो फक्त तुमच्या घशामध्ये खवखव होते बिकॉज ऑफ जे लंग्समध्ये होत आहे त्याच्यामुळे ते तसं तुम्हाला खवखव जाणवतो, पण व्हायरस घशामध्ये राहत नाही। कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? सर्वप्रथम जसं सांगितलंय आणि जसं तुम्हाला दाखवलेलं आहे की हात स्वच्छ धुवायचे आहेत आपल्याला, आपल्याला हात स्वच्छ धुवायचे आहे, तुम्हाला दाखवलेलेच आहेत की ते कसे करायचे। जेव्हा पण आपण बाहेरून येतो किंवा घरी आपण कशाला आपण स्पर्श करतो, सर्फेसेसला जेव्हा आपण टच करतो, डस्टिंग करतो, त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ हात धुवायचे। कोणाशी जर आपला संपर्क आला त्याच्यानंतर आपल्याला हात स्वच्छ धुवायचे। दुसरी गोष्ट, जरी तुम्ही कोरोना बाधित असाल किंवा नसाल, तर खोकताना आणि शिंकताना आपल्याला हे कव्हर करायचं आहे, पण आपल्याला हे असं कव्हर नाही करायचं आहे। एकतर आपल्याकडे स्वच्छ रुमाल असेल तर रुमालाने, टिश्यू असेल तर टिश्यूनी, किंवा दोन्ही नसेल तर आपला हा जो एल्बो आहे असं, कारण हा तुमचा हा जो हात आहे तो कुठे पण तुम्ही असं खोकणार आणि नंतर तुम्ही कुठे पण स्पर्श करणार, पण हा एल्बो कुठे स्पर्श होणार नाही याचा। म्हणून खोकताना किंवा शिंकताना जर टिश्यू किंवा रुमाल अवेलेबल नसेल तर असं करून शिंकायचं, असं करून खोकायचं, हा महत्वाचा मुद्दा। दुसरी गोष्ट, जसं वारंवार सांगितलं जाते, घरात बसा, घरात बसा, कृपया करून घरात बसा। अगदीच आवश्यक आहे, मेडिकल इमर्जन्सी आहे किंवा काही तुम्हाला जीवनावश्यक वस्तू आणायचं आहे, तर 10 वेळा त्याच्यासाठी बाहेर पडू नका प्लीज। जे काही तुम्हाला लागतं ते तुम्ही एकदा घेऊन या, आठवड्याच्या भाज्या एकदा आणा, 15 दिवसात किराणाचं सामान धरा, पण कृपा करून तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, तुम्ही घरात राहा, हे फार महत्वाचं आहे। आणि जर तुम्हाला बाहेर जावं लागतं आहे काही कामाने, तर सोशल डिस्टन्सिंग, कमीत कमी 3 मीटरचं अंतर तुमच्यामध्ये आणि समोरच्यामध्ये, हे तुम्ही ठेवा। उगाच विनाकारण व्यवस्थेवर ताण आणू नका, पोलिसांशी सहकार्य करा। दुसरी गोष्ट, पॅनिक होऊ नका, अजिबात पॅनिक होऊ नका। जरी तुम्हाला काही लक्षणं वाटली तरी तुम्ही पॅनिक होऊ नका, आणि जे काही तुम्हाला मेसेजेस व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर येतात आहे, स्वतः अगोदर त्याची सत्यता पडताळून बघा आणि मगच ते फॉरवर्ड करा। कुणीतरी मला फॉरवर्ड केलंय म्हणून मी समोरच्याला, मला माहिती नाही हे खरं आहे खोटं आहे, आणि मी ते फॉरवर्ड करते, कृपया अशा अफवा पसरवू नका आणि त्याच्यावर विश्वास सुद्धा ठेवू नका। आणि रेस्ट करा, हा तुम्हाला जो वेळ मिळतोय त्याचा सदुपयोग करा, रडत बसू नका की घरात बसलोय घरात बसलोय, सदुपयोग करा वेळेचा। एकच आहे, काय करायचं नाही आहे तर गर्दी टाळायची आहे, आणि आपण स्वतः गर्दी करायची नाही आहे।